नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मायक्रोसॉफ्ट एज नावाचं जे सर्च इंजिन आहे, तर त्याचे एक अतिशय महत्त्वपूर्ण फीचर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ते फीचर्स आहे इमर्सिव्ह रीडिंग. तर बघूया आपण ते इमर्सिव्ह रीडिंग नावाचं फीचर कसं आहे ते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण मायक्रोसॉफ्ट एज नावाचं ब्राउजर ओपन केलेलं आहे. साधारणतः गुगल क्रोम मध्ये पण ही सारी फीचर्स आहे रीड अलाउड करण्याची, परंतु मायक्रोसॉफ्टने जे काही मायक्रोसॉफ्ट एज नावाचं जे काही ब्राउजर बनवलेलं आहे, तर त्यामध्ये एक स्पेशल असं कोणतंही वेब पेज असेल किंवा पीडीएफ फाईल असेल, तर ते रीड अलाउड करण्यासाठीचं महत्त्वाचं फीचर्स यामध्ये दिलेलं आहे आणि ते सगळ्या भाषेसाठी अतिशय कॉम्फिटेबल आहे. तर ते बघूया आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण एक वेबसाईट ओपन करूया. ही वेबसाईट आहे, बघा, या ठिकाणी मराठीतील वेबसाईट आहे आणि ये वेबसाईट जी आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन श्री आनंद महिंद्रा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास. तर मित्रांनो, हे आता वाचून ज्यावेळेस आपण वाचन करतो, तर त्यावेळेस निश्चित मोठमोठाले आर्टिकल वाचत असताना आपण वाचून बोर होतो, म्हणून आपण जर ते मोठ्याने जर ऐकलं तर ते निश्चितच आपला वेळही वाचेल आणि जे वाचनाची जी आवड आहे ती पण आपल्यामध्ये निर्माण होईल. तर त्यासाठी हे मायक्रोसॉफ्ट एजनं जे फीचर्स दिलेलं आहे, तर त्या फीचर्सचं नाव आहे इमर्सिव्ह रीडर. ज्यावेळेस आपण मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजर मध्ये एखादी वेबसाईट ओपन करतो किंवा पीडीएफ फाईल ओपन करतो, तर त्यावेळेस बघा या ठिकाणी हे जे ऑप्शन आपल्याला दिसून येते, हे जे हायलाइट केलेलं जे ऑप्शन आहे, तर त्याला इमर्सिव्ह रीडर असं म्हटलं जाते. तर याला आपण अगोदर क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी चार फीचर्स आपल्याला या ठिकाणी अजून दिसतात. एक या ठिकाणी रीड अलाउड म्हणून आहे, त्यानंतर टेक्स्ट प्रिफरन्स आहे या ठिकाणी दिलेला, त्यानंतर ग्रॅमर टूल्स आहे आणि रीडिंग प्रिफरन्स दिलेला आहे. तर या ठिकाणी बघूया आपण या 2 नंबरचा टेक्स्ट प्रिफरन्स. तर या ठिकाणी ज्यावेळेस मित्रांनो आपण इमर्सिव्ह रीडर ओपन करतो, तर त्यावेळेस त्या वेबसाईटवरच्या ज्या काही जाहिराती आहेत ते पूर्णपणे न दिसता आपल्याला फक्त टेक्स्ट दिसेल, म्हणजे ते वाचण्यास आपल्याला सोपं जाईल. त्यासाठी हे जे टेक्स्ट प्रिफरन्स आहे, तर यामध्ये काही ऑप्शन दिलेले आहे. यामध्ये टेक्स्टची साईज आपण कमी जास्त करू शकतो, या ठिकाणी मीडियम आहे, आपण या ठिकाणी लार्ज पण करू शकतो, बघा या ठिकाणी दिसून येईल आपल्याला, किंवा आपल्याला स्मॉल जर करायची असेल टेक्स्ट साईज ती पण करू शकतो, आपण या ठिकाणी मीडियम ठेवूया. त्यानंतर टेक्स्ट स्पेसिंग, तर या ठिकाणी टेक्स्ट मध्ये असणारी जी काही स्पेसिंग आहे ती पण आपल्याला वाढवता येईल, बघा या ठिकाणी ज्यावेळेस आपण ऑन करतो तर त्यावेळेस या टेक्स्ट मधील जी काही स्पेसिंग आहे ते वाढलेली आपल्याला दिसून येईल. तर आता याला आपण पूर्ववत करूया, म्हणजे क्लोज करूया. त्यानंतर या ठिकाणी फॉन्ट्स दिलेले आहे, त्यानंतर टेक्स्ट कॉलम स्टाईल, या ठिकाणी स्टाईल पण दिलेले आहे, बघा या ठिकाणी पेज ची साईज वाढवल्या जाते, परत या ठिकाणी साईज सुद्धा वाढवता येईल. त्यानंतर ही जी नॉर्मल साईज आहे ती पण आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. त्यानंतर पेज ची जी थीम आहे तर ती थीम सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेंज करता येईल. जसे या ठिकाणी वेगवेगळे ग्रे कलर आहे, व्हाईट आहे आणि ब्लॅक आहे, बघा या ठिकाणी रीडिंग करत असताना आपल्या डोळ्यावर ताण येणार नाही यासाठी ब्लॅक स्क्रीन सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा प्रकारचे फीचर्स या ठिकाणी टेक्स्ट प्रिफरन्स मध्ये दिलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी हे जे ग्रामर टूल्स आहे, ते या ठिकाणी जर आपल्याला नाउन सर्च करायचं असेल या मॅटर मध्ये, वर्ब सर्च करायचं असेल, ऑब्जेक्टिव सर्च करायचं असेल किंवा ऍडवर्ब सर्च करायचं असेल, तर ते आपल्याला सहजपणे करता येईल. मराठीमध्ये दिसत नाही, परंतु इंग्रजीमध्ये ते आपल्याला सहजपणे दिसून येईल.
आणि त्यानंतर या ठिकाणी रीडिंग प्रेफरन्स दिलेले आहे मित्रांनो, तर याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लाईन फोकस दिलेले आहे. तर रीडिंग करत असताना सिंगल लाईन की ट्रिपल लाईन किंवा पॅरेग्राफ, तर अशा पद्धतीचं हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. बघा मित्रांनो, हे लाईन फोकस याला ज्यावेळेस आपण क्लिक करतो, तर त्यावेळेस आपल्याला जर आपण सिंगल लाईन वर क्लिक केलं तर फक्त रीडिंग करत असताना आपल्याला सिंगल लाईन दिसेल. जर आपण हे ट्रिपल लाईनचं जर केलं तर आपल्याला दोन किंवा तीन लाईन दिसतील या ठिकाणी रीडिंग होत असताना. आणि या ठिकाणी हे जे तिसरा ऑप्शन, याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 4 ते 5 लाईन आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर खालचं जे ऑप्शन दिलेलं आहे, तर आता याला आपण ऑफ करूया. त्यानंतर खालचं जे ऑप्शन दिलेलं आहे पिक्चर डिक्शनरी, याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर ज्या ज्या वेळेस आपण त्या वर्डवर कर्सर नेतो, तर त्या ठिकाणी त्या वर्ड संदर्भातील पिक्चर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ही मराठी वेबसाईट असल्यामुळे या ठिकाणी ते दिसत नाही, परंतु इंग्लिश मॅटर जर असेल किंवा इंग्लिश वेबसाईट असेल किंवा पीडीएफ असेल, तर त्यावेळेस मात्र आपल्याला ते पिक्चर त्या वर्ड संदर्भातला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपल्याला रीडिंग प्रिफरन्स या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला ही जी मराठी वेबसाईट आहे, तर ती हे जे रीड अलाउडचं जे ऑप्शन आहे, तर याला क्लिक करून मी आपणास ते रीडिंग अलाउड नावाचं ऑप्शन आहे ते ऐकवतो. तर याला आपण क्लिक करूया. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन श्री आनंद महिंद्रा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास मराठीमध्ये. गरजेच्या वेळी लोकांना मदत करणारे आनंद महिंद्राजी यांचा सक्सेसच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रवास आज आपण पाहणार आहोत. श्री आनंद महिंद्राजी, महाराष्ट्र. एका व्यक्तीला जर काही करून दाखवण्याची जिद्द असेल तर तो लाखो लोकांच्या गर्दीमध्ये पडतो, आपली जागा बनवू शकतो. या वाक्याच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन श्री आनंद महिंद्राजी. आनंद महिंद्रा यांना विरासत मध्ये एक नामवंत बिझनेस मिळाला, पण आपल्या कौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर सन 1997 मध्ये त्यांनी कंपनीचा प्रबंध निर्देशक होण्याचा गौरव मिळवला. त्यानंतर त्यांनी परत मागे वळून बघितले नाही. एक बिझनेसमॅन असून देखील समाजसेवा आणि गरजूंना मदत करून त्यांनी आपली अनोखी ओळख बनवली आहे. महिंद्रा ग्रुपला त्याच्या उंच शिखरावर पोहोचवणारे आनंद महिंद्रा यांचा जीवनाचा प्रेरणादायी प्रवास आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की हे जे इमर्सिव्ह रीडर नावाचं जे मायक्रोसॉफ्ट एजचे जे ऑप्शन आहे, तर त्याच्या साह्याने आपल्याला कोणत्याही लँग्वेज, तर त्या लँग्वेजला आपल्याला रीड करता येईल, ते वाचन करता येईल. आणि यासाठी मित्रांनो, या ठिकाणी हे जे व्हॉइस ऑप्शन दिलेलं आहे, तर या व्हॉइस ऑप्शनमध्ये आपल्याला वाचनाचा जो स्पीड आहे तो नॉर्मल, स्लो किंवा फास्ट करता येईल. त्याचबरोबर चूज ए व्हॉइस, जर आपल्याला वेगवेगळे व्हॉइस पाहिजे असेल तर ते पण या ठिकाणाहून चूज करता येईल. बघा, या ठिकाणी खूप सारे व्हॉइस दिलेले आहे. तर यामध्ये जे इंडियासाठी पण दिलेले आहे बरेचसे, मराठीसाठी बघूया आपण. या ठिकाणी मराठीसाठी दिलेलं आहे बघा, या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट आरोही ऑनलाइन नॅचरल मराठी इंडिया आणि मायक्रोसॉफ्ट मनोहर ऑनलाइन नॅचरल मराठी इंडिया. तर या ठिकाणी मराठीसाठी पण वॉइसेस या ठिकाणी दिलेले आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण मायक्रोसॉफ्ट एज हे ब्राउजर ऑफलाइन वापरतो पीडीएफ रीडिंगसाठी, तर त्यावेळेस मात्र हे जे ऑनलाइन व्हॉइसेस जे आहे, तर याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही. यामध्ये फक्त इंग्लिशसाठी हे जे वरचे मायक्रोसॉफ्ट डेविड, मायक्रोसॉफ्ट मार्ज आणि मायक्रोसॉफ्ट जीरा, या तीनच ऑप्शनचा वापर आपल्याला ऑफलाईनपणे करता येईल. ऑनलाइन जे आहे, तर ते फक्त जर इंटरनेट सुरू असेल तरच आपल्याला त्या व्हॉइसेसचा वापर करता येणार आहे. तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचे फीचर्स या मायक्रोसॉफ्ट एज
नावाच्या ब्राउजर मध्ये मायक्रोसॉफ्ट ने दिलेले आहे कि ज्याचा वापर करून आपल्याला सहजपणे कोणतेही वेब पेज रीड करता येईल अलाउड मोठ्याने. त्याचबरोबर एखादी पीडीएफ फाइल आहे तर ती सुद्धा आपण मायक्रोसॉफ्ट एज मध्ये ओपन करून ती सुद्धा आपण सहजपणे रीड करू शकतो. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.